नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ शिंदे क्लासेस या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासाठी नवीन विषय आहे, तो म्हणजे अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी. तर यामध्ये दोन प्रकार आहेत, ते म्हणजे छेद समान असेल तर आणि छेद समान नसेल तर. सर्वात अगोदर आपण पाहू, जर दोन अपूर्णांकाचा छेद समान असेल तर आपल्याला सरळ सरळ बेरीज आणि वजाबाकी करायची आहे. म्हणजे तसं पाहिलं तर कोणत्याही अपूर्णांकाची आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी करायची असेल तर त्याचा छेद समान पाहिजे. ठीक आहे, छेद ऑलरेडी समानच असेल. जसं की एक्झाम्पल पाहू आपण, तुम्हाला 3/2 + 1/2 यांची जर बेरीज करायची असेल तर काय करायचं पहा, जो छेद दिलेला आहे तो छेद एकदाच लिहायचा आणि वरचा जो अंश आहे 3/1 त्यांची बेरीज करा. 3 × 1 = 4/2 म्हणजे त्याचं उत्तर आलं 2 ने 4 ला भाग द्या 2. अशा पद्धतीने तुम्ही सोडू शकता किंवा जर छेद समान असतील तर. याच प्रकारे आपण वजाबाकीही करू शकतो. जसं की हीच आपल्याला दिले 3/2 + 1/2 अशा प्रकारची आपल्याला वजाबाकी करायची आहे तर आपण काय करणार, बेरजेप्रमाणेच 2 हा छेद जसा तसा लिहायचा. त्यानंतर 3 - 1 अपूर्णांकाची वजाबाकी करायची. 3 × 1 = 2/2, 2 ने जर 2 ला भाग दिला तर उत्तर येतं 1. ठीक आहे, त्यानंतर पुढे आपण पाहू पुढचं एक्झाम्पल तिसरं. ते म्हणजे सपोज तुम्हाला 8/7 + 3/7 अशा प्रकारची बेरीज करायची आहे. ठीक आहे, तर आपण बेरीज करायची असेल तर काय करणार, अपूर्णांकाची जे अंश आहे तो 8/3 आणि छेद आपण एकदाच लिहिणार 7, कारण छेद समान आहे. बरोबर, 8 × 3 = 11/7 म्हणजे अशा पद्धतीने आपलं उत्तर येते 11/7. सपोज याच आपल्याला अपूर्णांकाची जर वजाबाकी करायची असेल, जसं की 8/7 + 3/7, तर आपण काय करणार, सेम त्याच पद्धतीने छेद एकदाच लिहायचा 7 आणि वरची वजाबाकी 8 + 3 म्हणजे उत्तर आलं आपलं 5/7. बरोबर आहे, म्हणजे पहा मित्रांनो, जर अपूर्णांकाचा छेद समान असेल तर त्यांची बेरीज आणि वजाबाकी खूप सिंपल पद्धतीने करू शकता तुम्ही. आपल्याला छेद एकदाच लिहायचा आहे, दोन्ही अपूर्णांकाचा छेद समान आहे तो एकदाच लिहायचा आणि बेरीज असेल तर वरती बेरीज करायची, वजाबाकी असेल तर वजाबाकी करायची आहे. पुढचं एक्झाम्पल पाहतोय आपण, पहा जर छेद असमान असेल तर. म्हणजे जसं की पहा 1/2 + 3/4 अशा प्रकारचा आपल्याला अपूर्णांक दिलेले त्यांची बेरीज करायला, तर आपण काय करणार पहा, जर आपल्याला काय करायचे, छेद समान करायचे. पहा छेद समान आहे, इथं 2 आहे, इथं 4 आहे. आपण एक काम करू शकतो, हा जो 4 आहे तो 4 म्हणजे हा जो अपूर्णांकाचा 2 4 करू शकतो, म्हणजे याचा छेद सारखा करू शकतो. म्हणजे या अपूर्णांकाचा छेद जर 4 करायचा असेल आपल्याला तर याला कितीने गुणावं लागेल, तर याला 2 ने गुणावं लागेल. पहा मित्रांनो, जसं 1 × 2 / 2 × 2 असं का करतो आपण, कोणत्याही अंशाला आणि छेदाला जर एखाद्या संख्येने गुणलं किंवा भागलं तर त्या अपूर्णांकाला काही फरक पडत नाही. बरोबर ना, म्हणजे आपण ह्या 1 ला 2 ने गुणलं आणि या 2 ला पण 2 ने गुणलं. का, तर छेदस्थानी आपल्याला किती पाहिजे होते, 4 पाहिजे होते. आणि पुढचा हा 3/4 जसाचे तसा लिहिणार आपण. म्हणजे आपलं काय तयार होतं, पहा 2 × 1 = 2 / 4 म्हणजे 2/4 + हा पुढचा 3/4 म्हणजे आपलं उत्तर येणार, ही पुढची प्रोसेस माहिती आपल्याला, 3 × 2 = 5/4. तर अशा पद्धतीने तुम्ही बेरीज करू शकता. आपण पुढचं एक्झाम्पल पाहू पहा, जसं की 7/3 + 2/15 हे तुम्हाला सॉल्व्ह करायचंय. तर आपण काय करणार, या ठिकाणी पहा 15 आहे आणि या ठिकाणी छेद 3 आहे, छेद समान नाहीये, तर आपल्याला छेद समान करता येतील. कशा पद्धतीने, जसं की या ठिकाणी 15 आहे, या ठिकाणी पण आपल्याला 15 करता येईल. आणि जर या ठिकाणचा छेद जर 15 करायचा असेल तर आपल्याला या 3 ला कितीने गुणावं लागेल, 5 ने गुणावं लागेल. म्हणजे आपण अंशाला पण 5 ने गुणणार आणि छेदालाही 5 ने गुणणार. बरोबर, आणि पुढचा जो आहे जसाचे तसा लिहितोय आपण 2/15. पुढे पहा 7/5 = 35 आणि 3/5 = 15 म्हणजे पहिला 35/15 आला आणि पुढचा आपला आहे ऑलरेडी 2/15. यांचे सरळ सरळ छेद समान आहेत, बेरीज करा 35 × 2 = 37 म्हणजे आपलं उत्तर आलं 37/15. ठीक आहे, वजाबाकीच्या बाबतीतही हाच नियम लागू होतो. जसं की आपण पाहू, हेच एक्झाम्पल घेऊ. सपोज तुम्हाला सोडवायचे 7/3 + 2/15. आपण सेम प्रोसेस करणार आहोत जी की आपण बेरजेसाठी केली होती. म्हणजे 5 छेद समान केले होते, इथं 15 होता, इथं पण 15 करण्यासाठी आपण 5 ने गुणलं होतं. म्हणजे 7 × 5 / 3 × 5 आणि इथं वजा चिन्ह आहे, फक्त वजा चिन्ह द्यायचं. पुढे 2/15, नंतर पुढे काय करणार, यांचा गुणाकार 7/5 = 35
भागिले तीन अपाचे पंधरा आणि पुढचे वजा दोन छेद पंधरा। म्हणजे पहा जी बेरजेसाठी प्रोसेस होती तीच प्रोसेस करायची, फक्त आपण वजा चिन्ह ठेवणार आहोत आणि सर्वात शेवटी फक्त आपल्याला काय करायचे वजा बाकी करायचे। छेद आपण एकदाच लिहिणार आहोत पंधरा आणि पस्तीस म्हणून दोन गेले तेहतीस, म्हणजे आपलं उत्तर आलं तेहतीस छेद पंधरा। ठीक आहे, आपण पुढचं एक्झाम्पल घेऊ पहा। जसं की आपल्याला छेद पूर्णपणे असमान आहे, जसं की आपल्याला या ठिकाणी तीनचे पंधरा करता येत होते किंवा दोनचे आपण चार केले दोनने गुणून, तर काही काही ठिकाणी आपल्याला काही असं काही करता येत नाही। जसं की एक्झाम्पल घेऊ आपण दोन छेद तीन आणि दुसरी आहे पाच छेद सात। सपोज आपल्याला दोन छेद तीन आणि पाच छेद सात यांची बेरीज करायची, या ठिकाणी जर पाहिले याचा छेद आहे तीन आणि याचा छेद आहे सात, तर आपल्याला तीनचे सात करता येत नाही किंवा सातचे तीन करता येत नाही। अशा वेळी काय करायचं, तर खूप सोपी आयडिया पहा, ही जी मेथड आहे ही जी सांगतोय तुम्हाला युनिव्हर्सल मेथड आहे, म्हणजे सर्वांसाठी लागू होते, कोणत्याही अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करता त्यावेळेस तुम्ही करू शकता। जसं की पहा आपल्याला तिरकस गुणाकार करायचा, कसा दोन आणि सातचा गुणाकार करा, म्हणजे थोडक्यात दुसऱ्याच्या छेदाने पहिल्याच्या अंशाला गुणायचं आणि पहिल्याच्या छेदाने दुसऱ्याच्या अंशाला गुणायचं। कसं की दोन गुणले सात बरोबर, मध्ये अधिक असेल तर अधिक, वजा असेल तर वजा, पुढचं आहे पाच गुणले तीन, म्हणजे पहा दोन गुणले सात आणि तीन गुणले पाच, भागिले डिनॉमिनेटरला काय करायचं बा छेदस्थानी आपण तीन आणि सातचा गुणाकार करायचा, दोन्ही छेदांचा गुणाकार करायचा बरोबर। म्हणजे आपलं काय उत्तर येतं, सात दोन चौदा अधिक पाच त्रिक पंधरा भागिले तीन सात एकवीस, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पंधरा आणि चौदा किती होतास एकोणतीस, एकोणतीस छेद एकवीस हे आलं आपलं अँसर। ठीक आहे, यानंतर आपण पुढचं एक्झाम्पल पाहू। जसं की तुम्हाला सपोज बारा छेद तेरा आणि पाच छेद तीन या दोन्हींची बेरीज करायची आहे, तर तुम्ही काय करणार सेम मेथड। आता इथं काय छेद समान नाही येतं, छेद असमान आहेत, आपण मग तिरकस गुणाकार करणार। बारा गुणले तीन म्हणजे पहिल्याच्या अंशाला दुसऱ्याच्या छेदाने गुणणे आणि दुसऱ्याच्या अंशाला पहिल्याच्या छेदाने गुणणे, बारा गुणले तीन अधिक तेरा गुणले पाच आणि छेदस्थानी किती राहणार आहेत आपले तेरा गुणले तीन, म्हणजे याचा अँसर किती येते पहा बारत्रिक छत्तीस आणि तेरा पाचे पासष्ट भागिले तेरात्रिक एकोणचाळीस, म्हणजे आपलं उत्तर येणार आहे पहा छत्तीस आणि पासष्ट ते होतात एकशे एक भागिले हे एकोणचाळीस। हा जो नियम आहे मित्रांनो सर्वांसाठी लागू होतो, जसं की बेरजेसाठी पण वजाबाकीसाठी पण तुम्ही कोणतेही प्रोसेस अप्लाय करा। तुम्ही जर हे आठ नाही नऊ नंबरचं जे एक्झाम्पल पाहिलं त्या पद्धतीने सोडवा, तुमचं उत्तर नक्कीच बरोबर येईल। अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मित्रांनो लाईक करा, यापुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। धन्यवाद।